मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक आपल्या एका सबस्क्रायबरनी पाठवलेलो त्यांचं सत्य अनुभव बघणार असं. बऱ्याच माणसांना वाटतं की आपल्या स्वतःचं एक घर असावं आणि त्यासाठी ते स्वतःचं घर देखील बांधतात, पण कधी कधी असो काही प्रकार त्यांच्यासोबत घडतं त्या प्रकाराचं तो माणूस स्वप्नातसुद्धा विचार करत नाही. असोच काहीसो प्रकार आज आपल्या सबस्क्रायबरांसोबत घडलो होतो. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण सरळ वळाया ह्या गोष्टीकडे. ह्यो जो अनुभव असा तो आपले सबस्क्रायबर अमित यांनी आपल्याक पाठवल्यान. मी अमित, आज मी तुमका मी आणि माझ्या कुटुंबान जो काही भयंकर अनुभव घेतलेलो असा तो मी तुमका सांगणार असं. ही गोष्ट तेव्हाची असा जेव्हा माझे वडील एका ठिकाणी स्वतःचं एक नवीन व्यवसाय उघडूक बघत होते. तो काळ तसं जुनो होतो, पण ज्या ठिकाणी माझ्या वडिलांक व्यवसाय टाकूचो होतो ती जागा आमच्यासाठी नवीन होती. म्हणजे आम्ही त्या शहरातले नाही होतो. आधी आम्ही दुसरीकडे रवायचं, थंय माझे वडील एक काम करायचे. त्या काम त्यांनी आता सोडल्याने आणि त्यांना आता स्वतःचं काहीतरी करूचं होतं. ह्यासाठी आम्ही एका नवीन शहरात इलो होतो आणि तं इल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही एक भाड्याची खोली बघितलं आणि त्या खोलीत रवाक लागलं. माझ्या वडिलांकडे तसं आधीपासून बऱ्यापैकी अनुभव होतो, त्यामुळे त्यांनी लगेचच आपल्या त्या नवीन व्यवसायाक सुरुवात केल्याने आणि त्या व्यवसायासंदर्भात त्यांनी गेली कित्येक वर्ष खूप विचार केलेलो होतो. त्यामुळे कसा करायचा, काय काय करूचं लागतं ह्याचं त्यांनी चांगला अभ्यास केलेलो होतो. आणि जेव्हा एखादो माणूस एखादी गोष्ट करताना पूर्ण त्याच्यात झोकून जातं तेव्हा त्या माणसाक यश नक्कीच मिळतं. आणि असंच काहीसो प्रकार माझ्या वडिलांसोबत घडलो होतो. त्या नवीन व्यवसायात त्यांना हळूहळू यश मिळाक लागला होता. जवळजवळ 2-3 महिन्यातच माझ्या वडिलांना समजलं की ह्या कामात आपल्याक पुढे फायदो होणार असा. म्हणजे नवीन व्यवसाय सुरू ठेवू काय हरकत नाही. म्हणजे त्यांनी सरासरी काढल्याने तर पुढची 4-5 वर्ष तरी त्यांची ते सहज जाणार होती. म्हणून मग ते म्हणाले की आता 4-5 वर्ष हे काढूचे असत तर आपण भाड्याच्या खोलीत राहलं तर नाही म्हटलं तरी आपलं नुकसानच होतलं. म्हणजे अक्षरशः हे कमवलेले पैसे भाड्याक दिल्यासारखे होतले. म्हणून माझ्या वडिलांनी अजून एक विचार केल्याने त्यांनी ठरवल्याने की आपण जर हे भाड्यात राहण्यापेक्षा स्वतःचं घर बांधून राहिलं तर भाड्याचे पैसे वाचतील आणि 4-5 वर्षांत जर आपल्या की व्यवसाय सोडूचं असत, ह्या शहर सोडूचं असत, तर आपण जर घर बांधलं त्या तर आपण विकूक शकतो. म्हणजे आपण जी रक्कम आता देतलो ती अर्थातच 5-1 वर्षांनी वाढतली. म्हणजे थय आपल्याक फायदोच होता, आपलं तोटो कायत नाही. तुमका थोडक्यात सांगायचं तर माझे वडील खूप उलाढाल करणारे होते, त्यामुळे त्यांच्या डोक्यात असे काहीसे कल्पने यायचे. पण ही कल्पना काय वाईट नाही होती, ह्याच्यात आमचाच फायदा होतो. आणि तेव्हाच्या काळी अशी जास्त घरं वगैरे नाही होती, एकदम मोकळेच्या मोकळे परिसर असायचे. नवीन घर घ्यायचं ठरल्यापासून माझे वडील एखादी चांगली जागा बघूक लागले होते. म्हणजे अशी जागा जी त्यांच्या व्यवसायापासून जवळपासच असत, म्हणजे त्यांना योग जाऊक बरा पडत. तशी जागा शोधता शोधता त्यांना अजून एक प्रकार असं समजलो की त्यावेळी त्या शहरात असे काही बिल्डर होते जे लोकांचे मोठ्याच्या मोठे जमिनी घेऊन त्याच्यावर स्वतः घरा बांधायचे आणि ती घरा जमिनीसकट एखाद्या माणसाक विकून टाकायचे. गोष्ट सांगायच्या नादात मी तुमका ह्याच सांगूक नाही की नेमके आम्ही खायच्या शहरात रवाक गेलो होतो. तर त्या शहराचं नाव होतं सांगली आणि आम्ही सांगलीतल्याच एका ठिकाणी रवत होतो. त्या जागेचं नाव तर मी आता तुमका सांगूक शकत नाही, पण सांगली ठीक असा थंचीच एक जागा धरून चला. तर मग माझ्या वडिलांका ही एक गोष्ट निदर्शनात दिली की आपल्याक जागा घेऊन त्याच्यावर घर बांधण्यापेक्षा हे बिल्डर स्वतः घर बांधून विकतात. आणि त्यांना ही कल्पना आवडली कारण जागा बघितल्यावर परत घर बांधूचं असत तर त्याच्यात एखाद्या वर्ष जातला, तोपर्यंत भाड्यानंच रवाक होया. त्यापेक्षा जर तयार घर गावत असत तर मग चांगलाच असा.
म्हणून मग आता ते जागा न शोधता अशी घरं शोधूक लागले जी अख्खीच्या अख्खी घरं कोणतरी विकत असत. तेव्हा ते अनेक बिल्डरांना भेटले पण ते जे काही रक्कम सांगायचे ती रक्कम खूप जास्त असायची आणि एवढी मोठी खरेदी करत असताना घाई करून जमत नाही. म्हणून माझे वडील अजून काही स्वस्तात घर गावता काय ह्याची विचारपूस करत होते. तेव्हा त्यांना एक बिल्डर गावलो जो बिल्डर इतर बिल्डरांपेक्षा खूप कमी किमतीत चांगला घर विकत देत होतो. म्हणजे एखादो बिल्डर 15-1 लाख सांगत असत तरी हो तेवढीच जागा आणि तसाच काहीसा घर 10 लाखाच्या आतच देत होतो. म्हणजे जवळजवळ 5-1 लाखाचं प्रश्न. आणि आता जर 5-1 लाख कमीमध्ये गावला तर पुढच्या 5-1 वर्षात त्याची किंमत तर नक्कीच वाढतली, म्हणजे आपलं फायदाच होतलो असं काहीसो विचार करून माझे वडील त्या बिल्डराक जाऊन भेटले. आणि त्या बिल्डरान त्यांना एक चांगला घर दाखवल्यान त्या घर एकदम मोकळ्या भागावर होता आणि जागोजागी प्लॉट पाडलेले होते पण आजूबाजू कोणची घरं नाही होती. त्या एकच असं मोठासा घर होतं. माझ्या वडिलांनी जेव्हा बिल्डराक विचारल्याने की हा एकच घर कशा कसा, त्यावर तो बिल्डर म्हणालो अहो तुम्ही काय घाबरा नको, पुढे पुढे आजूबाजूक सगळ्या भरण जातला, ही सगळी जागा गेलेली असा, पुढे पुढे हय घरं होतली असं काय काय सांगान त्या बिल्डरान माझ्या वडिलांना अडकवल्यान. आता मी हा कशाक बोललोय त्या तुमका पुढे समजातच. माझे वडील त्या बिल्डराच्या गोडगोड बोलण्यात फसले आणि त्यांनी जास्त विचारपूस न करता त्या घर त्यांनी विकत घेतल्याने तसा पण त्यांना तर स्वस्तच गावला होता. जागा एकदम मस्त होती आणि घरसुद्धा तसं एकदम नवीनच होतं, त्याचं कोणी वापर केल्यासारखं दिसत नाही होतं. आणि 2 मजल्याचं आता घर, बाहेर मस्त गार्डन, आतमध्ये एक हॉल, किचन, एक बेडरूम, आजसूनच जिने वरती जाव आणि वरती 2 खोली आहे असा काहीसा त्या घर होता. आणि तेव्हाच्या काळात बघूक गेला तर अशी घरं बघूनच माणसं एकदम भुरळून जायची. म्हणजे बघता क्षणी एखाद्या माणसाक आवडत असं तर दिसणारा घर होता. आमकासुद्धा तर प्रचंड आवडला आणि इतक्या कमी किमतीत गावल्यामुळे आम्ही सगळेजण खूप आनंदी होतो. बघता बघता आम्ही आमच्या त्या नवीन घरात रवा केलं. घरात तसे सगळे सोयीसुविधा होते त्यामुळे वेगळं असं काही करूची गरजच भासक नाही. आमच्या कुटुंबात एकूण 3 जणं, मी एकुलतो एक मुलगो आणि माझे आईवडील आणि हा आमचं मोरू म्हणजे आमचं एक कुत्रो होतो. आता मी होतो कशाक म्हणालोय त्यासुद्धा तुमका पुढे समजातच. तर झालं असं, जेव्हापासून आम्ही त्या नवीन घरात रवा केलं तेव्हापासूनच आमचा जो मोरू होतो तो सतत भुंकाक लागलेलो. म्हणजे तो लहानाचं मोठो आमच्यासोबतच झालो आणि तो जवळजवळ 2-2.5 वर्षांचं होतो. आणि इतक्या वर्षात तो असा कधीच वागाक नाही, तो विनाकारण अजिबात भुंकत नाही होतो, आमका त्याने कधीच त्रास देऊक नाही. पण जेव्हापासून त्याका आम्ही त्या नवीन घरात घेऊन इलं होतो तेव्हापासून त्याका काय झाला होता काय माहिती, तो सतत भुंकाक लागलो होतो. आणि त्याचा तर आता भुंकणं आमका सगळ्यांका त्रासदायी झाला होता. आम्ही खूप प्रयत्न करून बघितलं. आमका पहिल्यांदा वाटलं की नवीन घर असं त्यामुळे कदाचित तो असं करत असत. पण 1-2 दिवस आम्ही बघितलं पण तो काही शांत होचं नाव घेत नाही होतो. रात्रभर भुंकायचो ज्यामुळे झोपाकसुद्धा आमका जमत नाही होता. म्हणून मग 3-र्या दिवशी आम्ही कंटाळान त्याका घराच्या बाहेर बांधलं जेणेकरून त्याचा आवाज तरी येऊचो नाही. पण जसं आम्ही त्याका घराच्या बाहेर नेलं तसं तो एकदम शांत झालो, म्हणजे थंय काही भुंकत नाही होतो. म्हणजे तो फक्त घरातच भुंकायचो, कित्या भुंकायचो ह्या काय आमका तेव्हा समजाक नाही. पण बाहेर भुंकत नसल्यामुळे आम्ही त्याका 3-र्या दिवशी बाहेरच बांधलं. 3-र्या दिवशीची रात्र मोरून बाहेरच काढल्यान. पण 4-र्या दिवशी जो काय प्रकार घडलो त्या सगळा आठवून अजूनव डोळ्यात पाणी येतं. 4-र्या दिवशी रात्रीसुद्धा आम्ही मोरू घराच्या बाहेरच बांधलेलं. पण जेव्हा सकाळ झाली तेव्हा मोरू ह्या जगात नाही होतो, तो आपल्याच जागेवर एकदम निपचित पडलो होतो, अजिबात हालचाल करत नाही होतो. आम्ही त्याका उठवून बघितलं पण तो काय उठलो नाही, कारण त्याने हा जग सोडलेला होता. पण त्याका असं अचानक काय झालं ह्याच आमका समजाक नाही. त्याका कसलोच आजार वगैरे नाही होतो, एकदम धडधाकट. पण तरीसुद्धा रातोरात तो आमका सोडून गेलो. त्या दिवशी मी खूप रडलंय, कारण जा काय घडला होता ते एकदम अनपेक्षित होतं. घरच्यांकासुद्धा खूप वाईट वाटलं.
आम्ही मग एका आमच्याच घराच्या मागे नेऊन पुरलो. पण जेव्हा हे सगळं प्रकार घडलो तेव्हापासूनच आमच्यासोबत त्या घरात चित्रविचित्र प्रकार घडाक सुरुवात झाले. आणि सगळ्यात भयंकर गोष्ट ही होती की आमकां असा सतत जाणवायचं की आमच्या तिघांव्यतिरिक्त अजूनो कोणतरी ह्या घरात असा. म्हणजे तसं बघू गेला तर तिघांसाठी त्या घर मोठा होता, पण तसं आमकां अजिबात वाटत नाही होतं कारण घरात अक्षरशः 7-8 माणसं वावरतात असं भास व्हायचं. पण व्हायचं असा ह्याबाबत कोण कोणाक बोलत नाही होता. आई पप्पांकडे ह्याबद्दल काय बोलत नाही होती, ना माझे वडील आईक काय सांगत होते. आणि यामागचं कारण म्हणजे भीती. कारण असा जर कोण कोणाक बोलला की नाही माका असं वाटतं कोणतरी या घरात असा, तर पुढचं व्यक्ती घाबरतलो. ह्या कारणामुळे आम्ही तिघवले कधी ह्याबाबत कोणाक बोलाक नाय. जा काय होता त्या सगळ्या स्वतःपर्यंतच ठेवलं. आमकां वाटायचं की माका भास होतात असं सगळेजण विचार करून कोण कोणाक काय बोलाक नाय. पण हे प्रकार आमकां तेव्हा खूप अनुभव गावत होते की कोणतरी आपल्याक लांबसून बघता. एक विचित्रच वातावरण त्या घरात होतं. आणि मी तुमका सांगतंय, देव न करो पण तुम्ही जर अशा खायच्या घरात इलास ज्या घरात एका अमानवी शक्तीचं वास असा, तर तुमका हे अनुभव इल्याशिवाय रवाचे नाय. सगळ्यात पहिलो अनुभव एकदम अस्वस्थ होत होतला. सतत असा वाटतला की कोणतरी आजूबाजूक रेंगाळता. घरातलं वातावरण एकदम दुःखीमय होतला. आनंद म्हणजे काय ह्या तुम्ही विसरून जातलास. आणि हसण्याचं प्रकार तर विसरणच जावा. म्हणजे ज्या घरात हसान खेळान माणसं रवतात त्या घर पूर्णपणे पवित्र. पण तुमच्या घरात असा जर होत नसत तर समजून जायचं की घरात अमानवी शक्ती असा, तिचोच प्रभाव तुमच्या सगळ्यांवर पडलो आ. म्हणूनच घराचं घरपण हरवून जातं. आणि तसंच काहीसो प्रकार आमका तेव्हा अनुभवूक मिळालो होतो. पण आमका त्याची तेव्हा अजिबात कल्पना नाही होती. आम्ही ता सगळा सहन करत होतं, डोळ्यांनी बघत होतं. पण एक प्रकार असो घडलो ज्या प्रकारानंतर आमच्या सगळ्यांचे डोळे उघडले. तर त्या दिवशी झालेला असा, मी एका कामासाठी घराच्या बाहेर गेलो होतो आणि वडील तर सकाळीच कामावर जायचे, त्यामुळे आई फक्त घरात एकटी होती. तर त्यावेळी मी माझा काम आटपून घराकडे इलंय. माझ्याकडे चावी होती, त्यामुळे मी चावी आणि दार उघडलंय. तसं माका किचनमधून आवाज येऊक लागलो, म्हणजे कोणतरी किचनमध्ये वावरता काहीतरी काम करता. आई तर घरातच होती, त्यामुळे माका वाटलं की आईच असा, तीच काहीतरी काम करत असत. माका लागली होती भूक, म्हणून मी हॉलमध्ये बसानच आईक आवाज दिलंय, आई खूप भूक लागली आ, माका जरा मॅगी करशील काय. जसं हो मी आईक आवाज देतोय तसं माका किचनमधून एक हा करतंय असं स्पष्ट आवाज ऐका किलो. आणि एका बाईचोच तो आवाज होतो. आणि माझ्या डोक्यात तर ह्याच होता की आई किचनमध्ये असा. आणि आईक मी सांगितले मॅगी करूक. तसं मी माझ्या वरती खोलीत जाऊक लागलंय. आणि जाता जाता आरडानच म्हणालोय, आई मी वरती खोलीत आहे, थयच जरा घेऊन ये. एवढा बोलत मी आपलं जिनन वरती गेलोय आणि माझ्या खोलीत जाऊन बसलोय. घरात पूर्ण शांतता होती. आणि माका वरतीसुद्धा किचनमधून भांड्याबिंड्यांचा आवाज येत होतो. आणि आई जेव्हा किचनमध्ये असायची तेव्हा हे आवाज तर यायचेच, त्यामुळे मी काय एवढं लक्ष देऊक नाय. बघता बघता 15 मिनटं झाली, 20 मिनटं झाली, पण आईन काय मॅगी आणूक नाय. मॅगी करूक फार तर 5 मिनटं लागतात, अजून आई इली नाही कशी. म्हणून मी थैसूनच आरडाक लागलोय, आई झाली काय मॅगी. पण आईचं काय खालसून प्रतिसाद येत नाही होतो. मी 2-3 वेळा हाक मारून बघितलंय, पण खालसून काय आईचं आवाज येऊक नाय. म्हणून मी जिन्यानी परत खाली उतराक लागलोय. जसं मी जिने उतरान हॉलमध्ये प्रवेश करतोय तेवढ्यात आमच्या घराचं मुख्य दार उघडलं. आणि बाहेरना आई घरात आली. आईच्या दोनवल्या हातात भाज्यांचे भरलेले पिशवे होते. ज्या क्षणी मी आईक बाहेरसून घरात येताना बघितलंय त्या क्षणी माका झटकोच बसलो. कारण माझ्या डोक्यात तर ह्या होता की आई तर किचनमध्ये आवाजसुद्धा येत होते, मग आई बाहेरना कशी काय इली. तरीसुद्धा माका खरा वाटेना. मी आईक विचारलंय, काय गे हे भाजी कोणी दिले, आता तू घरात होतं ना. आईक काय माहिती ना माझ्यासोबत नेमकं काय प्रकार घडलो. आई आपली नेहमीसारखी पिशवे घेऊन किचनमध्ये गेली, पिशवे वगैरे ठेवल्यान. आणि माका म्हणता, काय झाला तुका, बाजार असून इलंय. आईच्या तोंडून ता सगळं ऐकन माझ्या तर पायाखालचीच जमीनच सरकली.
आई म्हणाली, रे पाणी आण, 2 तास झाले उन्हात फिरतंय, जरा पाणी दे. पण कसला पाणी नि कसला काय, माझे तर हातपाय थरथर कापाक लागले, सरसरंग घाम फुटलो. आणि माका असा घाबरलेला बघून आई म्हणाली, अरे काय झाला. तेव्हा मी आईक सगळं घडलेलो प्रकार सविस्तर सांगितलंय. जेव्हा मी आईक ह्या सगळ्या सांगतंय तेव्हा ती घाबरली आणि तिच्या डोक्यात एक विचारिलो. बरेच दिवस तिकासुद्धा हा विचित्र वाटत होता आणि आता ह्यो सगळं प्रकार घडल्यानंतर तिनेसुद्धा माका ह्या सांगितल्यान की माका असं वाटतं की हे कोणतरी असा. आणि माकाव गेले काही दिवस असाच वाटत होता, त्यात आता ह्यो भयंकर प्रकार घडलो ज्यावरनं आमका समजला की नक्कीच काहीतरी गडबड असा. संध्याकाळी जेव्हा माझे वडील घराकडे येले तेव्हा ह्या प्रकाराबद्दल आम्ही त्यांना सांगितलं तेव्हा तेसुद्धा घाबरले, कारण त्यांकासुद्धा असाच वाटत होता की ह्या घरात कोणतरी अजूनव असा. पण आम्ही घाबरू म्हणून ते गप्प होते. पण जेव्हा या सगळा बाहेर आला तेव्हा मात्र आम्ही तिघवले चांगलेच घाबरलो. आता ह्याच्यावर करायचं काय ह्याचा विचार आम्ही करूक लागलो. पण आई म्हणाली की ह्याच्यावर एकच उपाय असा की ह्या घर सोडून जायचं, ह्या घरातच काहीतरी असा. तेव्हा हळूहळू आमका समजलं की मोरूचं मृत्यू कशाक झालं, तो कशाक घरात येऊन भुंकायचो. कारण हे प्राणी असतात त्यांका अमानवी शक्तीची जरा जरी चावूल लागली की ते नुसते भुंकत रवतले आणि म्हणूनच तो घरात इल्यावर भुंकायचो. ह्याचो आमका तेव्हा उलगडो झालो जेव्हा ह्या सगळा घडला. पण जी अमानवी शक्ती एका कुत्र्याक 2 दिवसातच गप्प करता, त्याका मारून टाकता, तर मग तिच्याकडे किती ताकद असत ह्याचो विचार करूनच आमका तिघांकाव घाम फुटाक लागलो होतो. आम्ही तेव्हा अजिबात वेळ काढूक नाय, आम्ही ठरवलं की पुढच्या दिवशी ह्या घर सोडून जायचं, ह्या घरात राहायचं नाय. पण मित्रांनो, मी तुमका सांगतोय, तुमच्या घरात जर अमानवी शक्ती असत ना तर ती तुमच्यावर लक्ष ठेवून असतं. तुम्ही काय काय बोलतास, तुम्ही काय काय करणार असास ह्याची सगळी माहिती त्यांच्याकडे असतं. त्यामुळे त्यांच्या विरोधात तुम्ही काय विचार करत असाल तर तो कधीच त्यांच्या समोर करूचं नसतं. पण आम्ही ता सगळा थयच ठरवलं ज्यामुळे तिका समजलं की आम्ही ह्या घर सोडून जातलं. आणि ह्या शक्तींका काय वया असतं तर भीती, पुढच्याक भीती कशी दाखवायची, तिका भियवून कसं आपल्या वशमध्ये आणायचं ह्याकडे त्यांचं लक्ष असतं. म्हणूनच ते वारंवार माणसं घाबरक बघत असतात. आणि त्या दिवशी रात्री जो काय प्रकार आम्ही तिघांनी अनुभवलं तो आम्ही कधीच आयुष्यात विसरू शकत नाही होतो, इतकं तो भयंकर होतो. ह्या सगळ्या समजायच्या आधी माझे आई वडील खाली झोपायचे आणि मी एकटो वरच्या खोलीत झोपायचं. पण त्या रात्री आम्ही तिघवले एकाच खोलीत वरती झोपलेलं, कारण आमका माहिती होतं की ह्या घरात काहीतरी विचित्र असा. आणि आम्ही इतके घाबरलेलं की माझ्यात काय एकट्यानं झोपायची हिंमत होत नाही होती. म्हणून आम्ही तिघवले वरच्या खोलीत झोपलेलं. आणि त्या रात्री अक्षरशः मी तुमका सांगतोय, आम्ही वरच्या खोलीत होतो आणि आमका खालसून इतक्या माणसांचे आवाज ऐका येत होते की तुम्ही तर येडे पिशेच होशाल. कोणतरी आपापसात बोलता, हडे तडे चलता, कोण भांडा टाकता, कोण काय वस्तू बिस्तू हलवता, असे प्रकार रात्री 1-1.5 वाजता घडाक लागले. म्हणजे फक्त तुम्ही विचार करून बघा, तुम्ही घरात असास, सगळे घरातले जण एकाच खोलीत आहेत, त्या व्यतिरिक्त बाहेर कोण नाही, तरीसुद्धा तुमका खालसून आवाज येतात, तर अशा वेळेत तुम्ही काय करतलास. मी तर तेव्हा एक घट्ट मिठी मारून झोपलं होतं. पण त्यावेळेक मी माझ्या आईवडिलांकडे बघितलंय, इतके घाबरलेले मी त्यांका ह्याआधी कधीच बघूक नाय. माझ्या आईन तर हनुमान चालीसाच म्हणूक घेतलेली होती, ती रात्रभर देवाचं जपच करी होती. आमचं नशीब चांगला बाकी काय नाय, ती रात्र आम्ही तिघांनी त्या खोलीत सुखरूप काढलं. आता सुखरूप यासाठी कारण तेव्हा आमच्यासोबत काय घडलं असतं याचा आम्ही विचारसुद्धा करू शकत नाय. पण देवाच्या कृपेन काय विपरीत घडाक नाय. पुढच्या दिवशी जशी सकाळ झाली तेव्हा कसलोच विचार न करता आम्ही सगळ्यात आधी त्या घर सोडून दिलं, कारण त्या रात्री जा काय आम्ही अनुभवलं त्याच्यानंतर आमच्या डोक्यात अजिबात शंका नाही रवली की ह्या घरात अमानवी शक्तीचं वास असा. आम्ही त्या घर सोडलं आणि परत एका भाड्याच्या खोलीत राहावाक लागलं. आम्ही त्या घर विकत घेऊन जीवनातली सगळ्यात मोठी चूक केलं होतं. माझ्या वडिलांनी त्या बिल्डरक फोन लावून सुद्धा विचारल्याने की हो नेमको काय प्रकारा, असं असं प्रकार आमच्यासोबत घडलो.
पण तो बिल्डर काय आपल्या अंगाक लावून घेऊक तयार नाही. तो म्हणालो असं होणार तर शक्यच नाही. तुमच्याकडे काय पुरावा असा ज्यामुळे तुम्ही ह्या सगळा बोलतास? पण मित्रांनो, जेव्हा असे प्रकार घडतात ना तेव्हा माणसाकडे काय पुरावं नसतं आणि तो कधी ह्याच्यावर पुरावा शोधूनसुद्धा काढूक शकत नाही. कारण हे गोष्टी एकदम अनपेक्षित घडतात ज्यावेळी माणूस अजिबात तयार नसता. माझ्या वडिलांका समजलं की ह्या बिल्डरानंच आपल्याक फसवल्या ना. त्याका ह्याबाबत सगळा माहिती होता पण त्याने आमका काय सांगाक नाय आणि आमका फसवून त्याने तर घर आमका विकल्यान. आणि तो आमका म्हणालो की आता घर तर तुमचा असा, तुम्ही काय तर बघून घेवा, मी काय जबाबदार नाही. त्यामुळे माझ्या वडिलांचं सुद्धा नाईलाज झालं. तरी त्यानंतर माझ्या वडिलांनी त्या घर विकूक काढूक बघितल्याने पण कोणता घर घेऊक तयार नाही. ज्या किमतीत आम्ही घेतलेलं त्या किमतीत तर कोण घेतच नाही होतं. पण आम्ही किंमत कमीसुद्धा करून विकून बघितलं तरीसुद्धा कोण येऊक नाही. ह्यो नेमकं काय प्रकार? म्हणून माझ्या वडिलांनी थंच्याच राहणाऱ्या आजूबाजूच्या गावकऱ्यांशी ह्या संदर्भात चौकशी केल्याने तेव्हा त्यांका एक गोष्ट अशी समजली की ज्या भागावर ह्या ज्या बिल्डरांनी घरा बांधलेली असत त्या जागी आधी त्यांच्या गावचं स्मशान होतं. थंय कित्येक लोकांका जमिनीत गाडलेला असा आणि मग त्यानंतर त्या स्मशानाची जागा बदलल्याने आणि ती दुसऱ्या ठिकाणी नेल्याने ज्यामुळे ती जागा संपूर्ण पड होती. कारण त्या जागेक यासत नाही होतो थंय कायव करा तुमचा कायच चांगल्या होऊचं नाय. ज्यामुळे ती जी जागा ज्या गावकऱ्याची होती ते का समजाणार की ह्या जागेवर आता करूचा काय. तेवढ्यात बिल्डर वगैरे इले आणि त्याने एकदम कमी दरात ती संपूर्ण जागा विकत घेतल्याने आणि मग त्याच्यावर त्यांनीही घरा बांधून विकल्याने त्या बिल्डरांका सुद्धा माहिती होता की ही जागा वाईट असा आणि त्यांकासुद्धा तेव्हा अनुभव इलेले. ज्या जागेवर स्मशान होता त्या जागेवरची घरा कोणच घेत नाही होतं आणि जरी कोणी घेतल्यान तर ते लगेच घर सोडून जायचे कारण त्यांका ते अनुभव यायचो. पण जेव्हा या बिल्डरांका समजला तेव्हा त्यांनी एकदम कमी दरात घराही विकून काढल्याने ह्या सगळं ऐकल्यानंतर माझ्या वडिलांचे डोळे चुगाडले. त्यांका कळान चुकलं की त्यांनी खूप मोठी चूक केलेली असा. आणि खरोखरच मित्रांनो, आम्ही जे थंय पैसे गुंतवलं ते अक्षरशः फुकट गेले. कारण जेव्हापासून तर आम्ही घर घेतलं तेव्हापासून आमका पुढे गिरायकच गावाक नाय, कोणीच तर घर विकत घेऊक नाय. त्या घर अजूनव तसाच असा. आमचा स्वतःचं घर असानसुद्धा आम्ही थंय रवाक जाऊक शकत नाय. आमचे सगळे पैसे फुकट गेले. म्हणूनच मित्रांनो, कधी पण तुम्ही नवीन घर घेऊचा विचार करत असाल, एखादी जागा बघत असाल, तर त्या जागेची माहिती काढणं खूप गरजेचं असतं. कारण एवढी मोठी आपण रक्कम देतं, ती रक्कम दिल्यानंतर असं जर काय तुमच्याच निदर्शनात इला तर सगळं काही फुकट जातला. म्हणून मित्रांनो, जी चूक आम्ही केलं ती चूक तुम्ही करू नको एवढीच माझी इच्छा असा. मंडळी आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असं काहीसं होतं अमित यांनी पाठवलेलं त्यांचं सत्य अनुभव. जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करू विसरा नको, जेणेकरून ते सुद्धा सावध होतील. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.